च्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने खटाखट 8,500 रुपये बँकेमध्ये टाकू, आठाने सुद्धा आले नाही. लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये येऊन गेले, लाडक्या बहिणीचे 1500 1,100 झाले, 1,100 3,000 रुपये होईल आम्हाला विश्वास आहे. पण पहिले दिलं आणि मग मागितलं, यांनी पहिले मतं घेतले आणि खोटे बोलले, 1 रुपयासुद्धा बँकेत आला नाही. राहुल गांधींनी सभा घेतली, राहुल गांधींनी खोटे बोलले, आधी आरक्षण जाईन आरक्षण जाईन. अरे संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा, संविधानाला कोणी बदलू शकत नाही. आणि संविधान हे आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये आहे, आमच्या पूर्ण मनामनामध्ये संविधान आहे, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. खोटं बोलून संविधानाचा वापर करून राजकारणामध्ये 8,500 रुपये बँकेत टाकू त्याचा विरोध राहुल गांधींनी प्रचार केला आणि मतं मिळेल लोकसभेमध्ये, त्याचा पूर्ण बदला आज तुम्ही पाहिलं काँग्रेसची काय परिस्थिती आहे, काय हालत आहे, कशा प्रकारे काँग्रेसला घरी बसवलं हे जनता जनार्दननी पूर्ण दिलेलं आहे. आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राहतील. देवेंद्र फडणवीसांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे, आमच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.